हे बुलेटिन तुमच्या मुखार आमच्या न्यूज रूमातल्यान घेऊन येतात. गोयच्या वेगवेगळ्या वाठारांनी घडपी घडणुकांचं नियाळ आम्ही तुमच्या मेरेन या बुलेटिनातल्यान पावयतात. गेलं पाहिजे की ही दुसरी आणि तिसरी फेरी आहे. पुराय गोयात किरे घडले. वास्को शांतीनगर वाठारात एक ट्रॅजेडिक इन्सिडंट घडत. गोयच्या काय वाठारांनी बरो वाऱ्या वत्याचो पावस पडलो. बऱ्या प्रमाणात ही रक्कम सरकारान दिवची. रेंट बाईक आणि रेंट कार भाड्यान दवरपाचे केल्लो त्यांच्यानी. गोयची फामाद माल्याची जात्रा समिती असा ती बरीच तिडकल्ली असा तर ते सगळे जमिल्ले असा. याचो एक स्पेशल रिपोर्ट गोमंतक टीव्हीन केल्लो असा. अंडरग्राउंड केबलिंगाच्या कामाक लागून रस्ते खणून दवरल्या. तंबाखूच्या वेसना गाडोवपा खातीर संसारीक पावण्यात भरपूर यत्न चालू असा. डिझास्टर मॅनेजमेंट त्यांच्या वांगडा मिटींग केली. आणि महत्वाच्या अपडेट्सां खातीर गोमंतक टीव्ही पळोवपाक विसरू नका. हैदराबाद गोमंतक टीव्ही. नमस्कार. गोमंतक टीव्हीच्या न्यूज रूम बुलेटिनात तुमकां सगळ्यांक येवकार. सदचे भशेन आयज बातम्यांचो आढावो घेवपाक आमी वचूया. सगळ्यांत पयली आमी या आमचो डेस्क इन्चार्ज सुशांत गावस हाजे कडेन. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान आयज स्वयंपूर्ण गोंय येवजणे खाला स्वयंपूर्ण मित्र आसात तांकां संबोधीत केले. आणि त्या वेळार मुख्यमंत्री अशा एका विशयाचेर उलयलो जो सगळ्या विद्यार्थ्यां खातीर महत्वाचो आसा. काही विद्यार्थी लाखांनी रुपया मोडून खाजगी संस्थात एका विशिष्ट अभ्यासक्रमा खातीर प्रवेश घेतात आणि ह्यो संस्था तांकां खंय तरी नोकरी मिळवून दिवपाचे आश्वासन दितात. पूण निमाणे कडेन नोकरी ना आनी कांयच ना. एका विद्यार्थ्यान खंय हे विशीं मुख्यमंत्री प्रमोद सावंता कडेन कागाळ केली तेन्ना हो विशय लक्षात आयलो. आता मुख्यमंत्री प्रमोद सावंतान हाचेर विद्यार्थ्यांक आवाहन केलां की अशा खाजगी संस्थान प्रवेश घेतना ते संस्थेची फाटभूंय आणि सगळी जी त्यांची माहिती आहात ती घेऊची आणि त्याच्या उपरांतच प्रवेश घेऊचो. असे तऱ्हेचो खंयचोच प्रवेश घेऊचो न्हू, ना जाल्यार सरकारी ज्यो हे असतात महाविद्यालय आणि हेर ITI तातूनय बरे कोर्स असतात थंय त्यांच्यानी प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांनी नोकरी मिळवू येता. सो खाजगी संस्थांनी ज्यो संस्था सांगतात की आपण तुमकां नोकरी मिळवून दितल्यो आणि निमाणे कडेन कांयच दिनात अशा संस्थांनी प्रवेश घेवचो न्हू, अशे तरेचे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंतान विद्यार्थ्यांक केल्ले आसा. दुसरे वटेन जी शिक्षण खातें आसा तांकांय सांगलां की अश्यो ज्यो शिक्षणीक संस्था आसात तांची तपासणी करची म्हणून. दुसरी अपडेट आहा जी आमचो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इटलीक गेला G7 परिशदे खातीर. थंय ताणें पोप फ्रांसीस हांची भेट घेतली आणि तांकां भारत भेटीचें निमंत्रण दिल्लें. आणि कालच एक दोन दिसा पहिली तुमकां खबर असतले रिव्हर नेव्हिगेशन मिनिस्टर सुभाष फळदेसाय हांणी सांगिल्लें की जी सोलर फेरी आशिल्ली ती कांयच कामाची ना, ती चलपाक शकना, पर्यटना खातीर सुद्दां ताचो वापर जाता काय ना तो पळोवया. ताचेर आयज काँग्रेसीन प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सरकाराक बरोच शेफलावन काढलो की अशे तरेचे प्रोजेक्ट हाडटा सरकार आणि लोकांच्या पयशाची नाशाडी करता, लोकांक जाय ते प्रोजेक्ट हाडिना, नाका जाल्ले कसले कसले प्रोजेक्ट हाडटा. सो ह्यो तिनूय बातम्यो सविस्तर तुमकां पळोवपाक मेळटल्यो साताच्या बुलेटिनान. सुशांतान आमकां तीन महत्वाच्यो अपडेट्स दिल्ल्यो आसा. तुम्ही मुजरत 7 वरांचेर गोमंतक टुडे ह्या बुलेटिनांक पळयात. मुखार आमी वचूया आमचे न्यूज अँकर दिप्ती कडेन. काल सांतिनेज वाठारांतली 7 मजली जी इमारत आशिल्ली तेचे मोडपाक ती कॉमेस केल्ली आसा. फाटले 20 ते 25 वर्सां जाली ती धोकादायक स्थितींत आशिल्ली आणि एका महाराष्ट्रातल्या राजकारण्यात ती बिल्डिंग इमारत आशिल्ल्याचे कळटा. सो मात ही जी इमारत जी डॅमोलिश करताना कसलेच सुरक्षेच्या दृष्टीन कसलेच उपाय येवजण ताणी करूंक ना. काल ताणी 7वी मजलो ताणी मोडपाक सुरवात केली, कॉमेस केला आणि थंय जे मधुबन सर्कल असा थंय जे येरादारी वच करता ते मोठे मोठे जे पळय काँक्रिटाचे फातर असा ते लोकांचेर पळोवन कसली दुर्दैवी घडणूक घडपाची शक्यताय आसा. देखून ताणी थंय सुरक्षेच्या दृष्टीन कसली तरी महत्वाची पावलां उबारपाची मागणी थंय हांवें केल्ली आसा. दुसरी जी समस्या आसा बातमी आसा ती कोयराच्या समस्येचेर आसा. राज्यांत वता थंय कोयऱ्याची समस्या जी आसा ती म्हणजे हो प्रश्न जसो सुटावो जायच ना. दिवचल तशेंच उसगांवच्या विशींची ही समस्येचो हो रिपोर्ट आसा तुम्ही मुद्दम पळोवचो. तशेंच आणि एक महत्वाची बातमी म्हळ्यार कला अकादमी. कला अकादमी फाटल्या म्हणजे कितली नूतनीकरणाच्या नूतनीकरण जाला तेन्नाच्यान वादग्रस्त म्हणजे घोटाळ्याक लागून ती वादान आसा आणि हाचेरूच जे नाट्य कलाकार मोगी जे आसा तांच्यांनी 17 जूनाक एक बैठक आपयल्ली आसा आणि तांचे आव्हान आसा की जे कला मोगी आसा जांकां ह्या कला अकादमीचे म्हणजे ते आपली कलेचे एक दायज म्हणून ती मानतात ताणी मुजरत ह्या बैठकीत सामील जावचे आणि आपली जे पळय तांच्या मनातल्यो ज्यो भावना आसा त्यो व्यक्त करच्यो अशी त्यांची विनवणी आसा.
राज्यांत हाली कोयराची समस्या गंभीर जायत असा. रस्त्याचे कुशिकूच हाडून कोयर उडयतात आणि हाका लागून थळावे जे असा तांकां त्रास जावपाक शकता, जायते रोग पातळपाची भिरांत असा. देखून थंय कचरो उडोवचो न्हय अशी म्हणून मागणी असा. मुखार आमी या आमच्या रिपोर्टर वर्षाकडे. समिदा, आयज सकाळी मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्यांनी स्वयंपूर्ण मित्रा म्हणजे तांची जी मिटींग आसा ती शेनवारच्या शेनवारा आता ह्यान फुडें जातली, म्हणजे म्हयन्याच्या एका शेनवाराक ती जावपाची अशें म्हणजे सगळ्यांनी मेळून थरयलां आनी ती म्हयन्याच्या म्हयन्यांत जातली अशें तांच्यांनी सांगलां. तातूंतले आयज दोन अशे विशय आशिल्ले, ते म्हणल्यार एज्युकेशन आनी एग्रीकल्चर. एज्युकेशना बद्दल तुमकां आतां आमचे सुशांत गांवस हांच्यांनी सांगलेलें आसा, ताचे उपरांत तुमकां भितरले एग्रीकल्चराचे जे दोन पॉयंट आसा ते हांव तुमच्या मुखार हायलायट करतात आनी सविस्तर बातमी जी आसतली ती तुमकां पळोवपाक मेळटली. पयले जे आसा ते म्हटल्यार ह्या वर्सासान दोन प्लांटेशनाची म्हणजे एक आसतले ते केजू आनी दुसरे ते आसा ते बांबू, हे जे दोन प्लांटेशन आसा ते म्हणजे गोंयान ताचे प्लांटेशन करपा खातीर डॉक्टर प्रमोद सावंत हांच्यांनी सांगलेले आसा आनी ते एग्रीकल्चर थ्रू जातले अशें सांगला. जाल्यार हे जे बांबूचे जे प्रोडक्शन आसा तेतून णव हे आसा म्हणजे वेगवेगळे तेंचे कॅटेगरीज आसतले, ते णव तरेचे जे आसा ते बांबू प्लांटेशन गोंयांत जावपाचे आसा. ताचे उपरांत काजू जे आसा ते आमचे ऑलरेडी गोंयांत जातातूच, जाल्यार ह्या वर्सा अशें जाल्लें की काजूचे जे प्रोडक्शन आसा ते खंय तरी कमी जाल्ल्या कारणान लोकांकूय खूब त्रास जालो. जाल्यार डॉक्टर प्रमोद सावंत हांच्यांनी सांगलेले आसा की काजूचे प्रोडक्शन आसा ते नव्यान लोकांनी घेवचे आनी नव्यान म्हणजे तेजी लागवड करून ताचे उपरांतूच नवे जे उत्पन्न आसतले ते भरपूर अशे मेळटले. जाल्यार ताचे खातीर बांबू आनी केजू जे आसा ते गोंयांत प्लांटेशन तेजे करचे आनी ह्या वर्साच्यान आमी करतले अशें तांच्यांनी सांगलां. ताचे उपरांत दोन जे आसा ते न्यू कोर्स म्हणजे जावपाचे आसा ते म्हटल्यार AH आनी VS असे दोन जे आसा ते कोर्स गोंयांत जावपाचे आसा आनी ऑक्टोबरांतल्यान ताची सुरवात जातली अशें बीन सांगलां. जाल्यार हे जे कोर्स आसा ताचे खातीर भुरग्यांनी सुद्दां ह्या कोर्साक म्हणजे भाग घेवचो आनी ते कोर्स करचे, ताचे उपरांत भुरग्यांक सुद्दां ताचो लाभ मेळटलो. ताचे उपरांत आनी एक बातमी जी दुसरी बातमी जी आसा ती म्हटल्यार GCA जी आसा म्हणजे गोवा क्रिकेट असोसिएशन हांच्यांनी पोस्ट काढलेले आसा कोच जे आसा तांचे खातीर वेकन्सी घेतल्या. जाल्यार हे जे कोच आसात ते म्हटल्यार हेड कोच, बॅटींग कोच, बॉलिंग कोच, फिल्डींग कोच, स्ट्रेंथ एन्ड कंडिशनर कोच जे आसा तांचे खातीर वेकन्सी काढल्या. ही जी वेकन्सी आसा आनी ताचे ऍप्लिकेशन जे आसा ते GCA हांचो जो ऑफिशियल मेल आसा ताचेर तांच्यांनी म्हणजे कोणूय समज जर हे जर समज जर ऍप्लिकेशन भरता जाल्यार तांच्यांनी तांचे जो ऑफिशियल मेल आसा तेचेर मेल करपाचो आनी हाची जी लास्ट डेट आसा ती म्हटल्यार 18 June 2024. जाल्यार कोण समज जर हे जर वेकन्सी खातीर समज जर फॉर्म भरता जाल्यार तांच्यांनी तांच्या ऑफिशियल मेलाचेर तांकां मेल करचो आनी हे जे फुडले सविस्तर बातमी आसा ते तुमी आमच्या बुलेटिनांत पळोवच्यो. वर्षान आमकां महत्वाच्यो अपडेट्स दिल्ल्योच आसा. आनी एक महत्वाची अपडेट म्हणजे काल राती वेळग्या 70 बेकायदेशीर गोरवांची कत्तल करपाक व्हरपी ट्रक जो आसा तो पुलिशेन जप्त केल्लो आसा. थंयचे जे जागृत तरणाटे आसा तांणी हे पळयले आनी खंय तरी पुलिशेन कळीत केले, तर पुलीस येता म्हणसर ते ड्रायव्हर जो आसा ताणें फुजो काडलो, पूण ह्या जागृत तरणाट्यांक लागून त्या गोरवांचो जीव तरी वाचिल्लो आसा. तर मुखार आमी वचूया आमचे उत्तेजा कडेन. आयज एक म्हत्वाची अपडेट म्हणल्यार केप्या एक ट्रक आनी कारी मदीं आयज एक ॲक्सिडंट झालो आनी हे ॲक्सिडंट अपघात जावपाचें कारण म्हणल्यार ट्रक आसलो तो चुकीच्या दिशेन येयला आनी तांची दोगांची समोरासमोर टक्कर झाली आनी हातून जो कार चलोवपी ड्रायव्हर आसलो ताका तो जखमी जाला आनी ताका देखून ताका केपेच्या भलायकी केंद्रांत उपचारा खातीर शिफ्ट केला. ड्रायव्हर जो ट्रकाचो ड्रायव्हर जो आसलो ताणी ट्रक थंय घडणूक थळारच सांडून पळ घाला. पुलीस ताचो तपास करतात आनी अपघाताचो फुडलो तपास जो आसा तो चालू आसा. आनी दुसरी जी बातमी म्हणल्यार अंदू वर्साचे साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर जाल्यात. बाल साहित्य पुरस्कार हर्षा शेट्ये हांच्या एक आशिल्ले बायूल ह्या कादंबरीक फाव जाला. जाल्यार युवा साहित्य पुरस्कार अद्वैत साळगांवकर हाका हाच्या पेडण्याचा सामारा ह्या निबंध जेलायक फावो झाला. ह्यो दोनूय बातम्यो तुम्ही स्वतःच्या बुलेटिनाक पळोवच्यो. येस,
हालिसराक अपघाताच्या प्रमाणानही बी वाढ जायत असा, तर आम्ही एकूच आवाहन तुमकां करता ते म्हणजे येरादारीचे नेम जे असा ते व्यवस्थित पाळचे आणि उपरांतूच गाडयो चलोवच्यो. तर फुडें आम्ही वचूया आमचे सब एडिटर ऐश्वर्याकडे. आयची जी बातमी आसा की बोरये नवो पूल बांदपाचो आसा आनी ह्या पुलाक थळाव्यांचो विरोध आशिल्लो. ताका लागून आयज एलेक्स सिक्वेरा हांणी सांगला की लोकांक आश्वासन दिलां की जो बोरये जो पूल येवपाचो आसा पळय तेतून लोकांची घरां नाशी आतां कोणाचीच वयची अशें आश्वासन दिलां आनी हेजेर आतां ती बसका घेतलो सांगलें. हेची बातमी आतां तुमी सॅन पीएम लायव्ह बुलेटिनाक पळया. आनी तशेंच मे म्हयन्यान डेंग्यूच्यो केसी चड जाल्या आनी आतां मॉन्सूनाक स्टार्ट जाता सो आतांय वाडपाची शक्यताय आसा. सो हेचेर लोकांनी ही हेचेर लोकांनी जतनाय घेवची आणि ही जी बातमी आता तुम्ही सॅन पीएम लायव्ह बुलेटिनाक पळयात. आमच्या सब एडिटर्सांनी तुमकां आतां जायत्यो बातम्यो सांगिल्ल्यो आसा आणि आणिकूय बातम्यो येवपाच्यो आसात ज्यो आम्ही तुमकां 7 वरांचेर गोमंतक टुडे ह्या बुलेटिनांत दाखयतली. तर अशाच महत्वाच्या अपडेट्सां खातीर सगळ्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सांक फॉलो करात आणि पळयत रावात गोमंतक टीव्ही. कॅमेरामॅन यश बरोबर हांव समिधा कुंकळकर. हे बुलेटिन तुमच्या मुखार आमच्या न्यूज रूमातल्या घेऊन येतात. गोयच्या वेगवेगळ्या वाठारांनी घडपी घडणुकांचा नियाळ आम्ही तुमच्या मेरेन या बुलेटिनातल्या पावयतात. गेलं पाहिजे की ही दुसरी आणि तिसरी फेरी आहे. पुराय गोयात किरे घडले. वास्को शांतीनगर वाठारात एक ट्रॅजेडिक इन्सिडंट घडत. गोयच्या काय वाठारांनी बरो वारे वत्याचो पाऊस पडलो. बऱ्या प्रमाणात ही रक्कम सरकारान दिवची. रेंट बाईक आणि रेंट कार भाड्यान दवरपाचे केले त्यांच्यानी. गोयची फामाद माल्याची जात्रा समिती असा ती बरीच तिडकल्ली असा, तर ते सगळे जमिल्ले असा. याचो एक स्पेशल रिपोर्ट गोमंतक टीव्हीन केलेलो असा. अंडरग्राउंड केबलिंगाच्या कामाक लागून रस्ते खणून दुरल्या. तंबाखूच्या व्यसना गाडोवपा खातीर संवसारीक पावण्यात भरपूर यत्न चालू असा. डिजास्टर मॅनेजमेंट त्यांच्या वांगडा मिटींग केली. आणि खूप महत्वाच्या अपडेट्सां खातीर गोमंतक टीव्ही पळोवपाक विसरू नकात. हैदराबाद गोमंतक टीव्ही.